सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा बऱ्याच ताईंनी वाट बघितली विष्णू पाऊलची खूप महिन्यापासून तर बघा जवळपास एक तीन ते चार महिने झाले असतील विष्णू पाऊल अवेलेबल नव्हतं किंवा बऱ्याच ताईंची ऑलरेडी ऑर्डर आहे तीन चार महिन्यापासून तर बघा प्युअर चांदीमध्ये भगवान विष्णूंचं पहिलं पाऊल एक गया गावामध्ये पडलं होतं त्याच पहिल्या पाऊलची सेवा मी माझ्या देवघरामध्ये करते तर बघा सकाळी जो व्हिडिओ झाला तो नीट आवाज आला नाही कारण थोडासा माईकचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे पुन्हा एकदा मी व्हिडिओ केलेला आहे तर बघू शकता हे विष्णूंचं पाऊल आहे ह्याच्यावरती बघा शुभचिन्ह आहेत तसंच बघा माता लक्ष्मीची जी तुम्ही माझ्या देवघरामध्ये जी चांदीची पावलं बघताय किंवा तुम्हाला जर उमऱ्यावरती चांदीची पावलं आणि स्वस्तिक लावायचं असेल तर हे स्वस्तिक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जसे की बघा मी माता लक्ष्मीची अशी पाऊलांची पूजा करते रोज माता लक्ष्मीच्या समोर मी ठेवलेलं आहे तर तुम्हाला जर हे लक्ष्मी मातेची पावलं आणि जर चांदीचं चा स्वस्तिक तुम्हाला घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तसंच बघा त्याच्यामध्ये बघा तुम्हाला खूप छान अशी चांदीची पावलंसुद्धा सुद्धा लक्ष्मीची मिळतात आणि हा मॅग्नेट स्टोन आहे हा मॅग्नेट स्टोन म्हणजे काय लक्ष्मीमातेला खेचतो म्हणजे पैसा आपल्याकडं आकर्षित किंवा पैसा खेचायचं काम करतो त्यामुळे तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या अंगठीमध्ये तुमच्या गळ्यातल्या एखाद्या पेंडलमध्ये सुद्धा तुम्ही बनवून यूज करू शकता तर हा खूप प्रभावी आहे बरं का तसंच बघा हा गोविंद पानविडा आहे प्युअर चांदीचा भगवान व्यंकटेश्वर तिरुपती बालाजीना प्रिय असणारा गोविंद पानविडा प्युअर चांदीमध्ये आहे हा सुद्धा एका ताईंचा बुकिंगचाच आहे तसंच सकाळी तुम्ही व्हिडिओ सकाळचा अपलोड होईलच काही वेळामध्ये तर हे धनलक्ष्मीची कुंचन तुम्ही बघताय ह्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा सकाळीच विधिवत केलेली आहे आता बऱ्याचशाच त्यांची सेवा केलेली आहे ते अभिषेक घेऊन पॅकिंगसाठी गेलेलं आहे तर धनलक्ष्मी कुंचनची सकाळी सर्वांची सेवा केली तसंच बघा हे बुकिंगचे विष्णू पाऊल आहे ज्या ताईने विष्णूचे पाऊल बुकिंग केलेले आहे त्यांची पूजा मी माझ्या देवघरामध्ये दे सकाळी केलेली आहे तसंच बघा हे स्वस्तिक यंत्र आहे तुमचा जर व्यवसाय उद्योग व्यापार चालत नसेल तर उत्तर दिशेच्या भिंतीला तुम्हाला हे स्वस्तिक यंत्र लावायचं आहे रोज याला चंदन किंवा एखादं सुगंधी अत्तर लावून त्याला अगरबत्ती लावून अलंकारित सुद्धा करायचं आहे तसंच ताईंना कुंचन चांदीचे हवे होते तर चांदीचे कुंचन तुम्ही बुकिंग करू शकता चांदीचे कुंचन आपल्याकडं उपलब्ध आहेत कारण खूप मोठे चांदीचे कुंचन मिळत नाहीत तर ह्याच्यामध्ये बघा रत्न आणि तुमचे तांदूळ ह्याच्यामध्ये बसू शकतात तर अशी ही सगळ्यांची मी सामुदायिक सेवा केलेली आहे तर ज्यांना चांदीची माता लक्ष्मीची पाऊल धनलक्ष्मी कुंजन किंवा तुम्हाला तुम्हा तुमच्या दे दाराच्या बाहेर उमऱ्याला लावण्यासाठी स्वस्तिक आणि पाऊल हवे असतील तरी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर बघू शकता ही अशी स्वस्तिक छोटं पण मिळतं आणि सर्वात हे मोठं स्वस्तिक आहे हे जे सर्वात मोठं स्वस्तिक तुम्ही बघताय हे चांदीचं आहे त्याच्यानंतर हे विष्णूंचं पाऊल आहे तुम्ही हे सुद्धा गोष्टी अगदी घर बसल्या इझिली अवेलेबल करू शकता तसंच बघा ही शंकरचक्र जी गदावाटी आहे ही एका ताईंच्या बुकिंगच्या आहेत कारण ह्याच्यावरती बघा भगवान तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर बालाजींचं चिन्ह आहे शंख चक्र आणि नाम अशी चिन्ह आहेत ह्या वाटेवरती आणि ह्याला कडे आहेत म्हणजे तुम्ही ह्याला नैवेद्यासाठी सुद्धा यूज करू शकता कारण नैवेद्य देण्यासाठी ह्या वाट्या हो खूप छान आहेत देवी तुला गुळ फुटाणे साखर असा नैवेद्य दाखवू शकता तसंच बघा हे विष्णू लक्ष्मी तुळस आहे ह्याच्यावरती बघा विष्णूंची प्रतिमा आहे तुम्हाला दिसतीय का आणि साईडला लक्ष्मीची प्रतिमा आहे आणि शंख चक्र असं चिन्ह है, आहे ह्याला तुळस विष्णुलक्ष्मी तुळस म्हणतात तरी चांदीची विष्णुलक्ष्मी तुळस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसंच बघा हा गोविंद पानविडा तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी मध्ये हवे आहेत तेवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला हा गोविंद पानविडा मिळेल तर बघा आजचं कलेक्शन तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला पूजा पण केली पण काय झालं काही कारणास्तव आपल्या व्हिडिओचा नाही का व्हायसोवर म्हणजे आवाज येत नाही आहे कारण थोडासा माईकचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्याबद्दल खरंच माफ करा म्हणून पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तसंच सकाळी छान अशी पूजा केली गणपती बाप्पांची धन्वंतरीची त्यांचा अभिषेक केलेला आहे तर बघा उद्या हा खूप मोठा व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलवरती की सकाळपासून मी देवांची सेवा कशी करते कारण चार दिवस प्रॉब्लेममध्ये चार पाच दिवस देवघर बंद असतं आणि जेव्हा आपण डोक्यावरून पाणी नाहतो तर त्या दिवशी आपण सेवा कशी करतो देवांची ते सुद्धा मी व्हिडिओ बनवले काही म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला तो बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती तसंच बघा गणपती बाप्पा किती गोड दिसत आहेत त्यांना बघा एक खराळे पण मिळालेली आहे सगळ्या देवी देवतांना छान असं अलंकारित केलेलं आहे तसंच चांदीची पावलं सुद्धा माझी माता लक्ष्मीची आहेत बऱ्याचदाई बघतात तसंच चांदीचा शिक्का तुम्हाला आपल्याकडे मिळेलच तसंच बघा गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवला आणि स्वामींनी बघा पूजा करता करता मी नैवेद्य ठेवते की नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये फुल टाकलंय त्याच्यामध्ये गुळ आहे फुटाणे आहे तसंच बघा बदाम आहे असा आजचा नैवेद्य होता आणि हे जे विष्णू स्वरूप आहे शंकर नामचक्र हे साऊथमध्ये आणि दक्षिण भागामध्ये ह्याची पूजा करतात विष्णू स्वरूप व्यंकटेश्वर स्वरूप मानून तर ते सुद्धा शुभ असतं घरामध्ये असणं तसंच बघा हे विष्णूंचं पाऊल आहे माझ्याकडे गेल्या सहा सात महिन्यापासून आहे पण बऱ्याच ताई हवं हो होतं त्यामुळे मी आमच्या ज्वेलर्सकडून म्हणजे आमच्या सोनाराकडून कोल्हापूरच्या कुण, कुण, बनवून घेतलेलं आहे तसंच बघा विष्णू लक्ष्मींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते तुळजाभावणीचा चांदीमध्ये टाक स्टँड आहे ज्योतिबा आहे तसंच कलशाची पूजा केलेली आहे दत्तगुरूंची सुद्धा आज छान अशी पूजा झालेली आहे तसंच बघा श्रीयंत्राला कुमकुमार्चन रोज करायचं आहे अकरा वेळा तरी महालक्ष्मीचं कोणताही मंत्र म्हणून तसंच बघा शंख आणि अडणी असे कासवाचे असणारे ठेवा तसंच बघा हे अंक असणारं कासव आहे भगवान विष्णूंचं स्वरूप आहे तसंच शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता त्याची सुद्धा पूजा झाली माता अन्नपूर्णांची सुद्धा पूजा झाली बाळकृष्णांची सुद्धा मूर्ती आहे तसंच हा मोठा शंख आहे बरं का ह्या शंकाची प्राईज आहे नऊ हजार पाचशे कारण हा सर्वात मोठा शंख आहे आणि वाजणार आहे कारण पूजा झाल्यावरती त्याचा शंक आम्ही घरामध्ये करतो आणि घरामध्ये एक व्हायब्रेशन तयार होतं बरं का त्यामुळे छोटे पण शंख वाजणारे आहेत त्याच्यामध्ये पण हा ओरिजिनल आणि प्युअर शंख आहे बरं का कारण मार्केटमध्ये बघा प्लॅस्टिकचे सुद्धा शंख मिळतात पण तो तसा नाही आहे एकदम जड आहे आणि चांगल्या क्वालिटीचा हा शंख आहे तुम्ही बघू शकता एवढा मोठा शंख आहे याला माती वगैरे लागलेली आहे तर हा शंख खास आम्ही बनवून घेतलेला आहे आणि खूप छान आहे कारण आमच्या देवघरामध्ये आम्हाला देवघर तयार केल्यापासून आमची इच्छा होती की असा एखादा मोठा शंख असावा आम्ही खूप ठिकाणी पाहिला पण त्याची प्राइस सोळा सतरा अठरा असं त्या शंकाची प्राईज होती कोणाचा हा कुंचन बघा अभिषेक कुंचन पॅक करायला घेऊन गेलेलं आहे तर सगळ्यांच्या कुंचनची चांदींच्या सुद्धा मी पूजा करून पाठवलेली आहे तर आजचे बुकिंगचे सहा धनलक्ष्मी लो, चांदीचे कुंचन होते ह्या बाकीच्यांची सुद्धा सेवा मला करायची आहे कारण बघा जसे कुंचन डिस्प्लेचे होतं तसं दिवसभर कधी कधी पूजेचं काम असतं प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवणं शक्य नसतं पण मला जसं जमेल तसं तसं मी प्रत्येक गोष्टींचे व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवत असते तर बघा हे माता लक्ष्मीचे चांदीची पाऊल आहेत ह्याच्यावर शुभचिन्ह आहे तसंच बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे ह्याच्यावरती सुद्धा बघा शुभचिन्ह आहेत शंखचक्र आणि व्यंकटेश्वर भगवान तिरुपती बालाजींचं चिन्ह तर ही सेवेने आपल्या घरातली अर्थिक जी काही अडचण आहे ती दूर होते तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला यश मिळतं आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीमाता स्थिर होते असा माझा स्व अनुभव आहे सेवेचा तसंच बऱ्याच ताईंचा सुद्धा तो सेवेचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घ्या तसंच बघा ही विष्णू लक्ष्मी तुळस आहे तुम्ही बघू शकता विष्णू आणि लक्ष्मीच्या ह्याच्यावरती प्रतिमा आहे चांदीची आहे तुम्ही हे तांदळामध्ये विष्णू लक्ष्मी प्रतीक म्हणूनसुद्धा सेवा करू शकता तसंच बघा शंख आणि चक्र असे चिन्ह सुद्धा आहेत तर तुम्ही ह्याची सेवासुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवून करू शकता तसंच बघा हा गोविंद पानविडा आहे हा सुद्धा तुम्हाला घरपोच मिळेल ऑर्डर केल्यानंतर भगवान तिरुपती बालाजी म्हणजे भगवान विष्णूंना बालाजी भगवानांना हा प्रिय आहे तसंच बघा विष्णूंचं पाऊल पहिलं पाऊल विष्णूंचं आहे हे तुम्ही ऑर्डर नक्की करा कारण ह्या विष्णूंच्या पाऊलमुळं आपल्या घरामधले कितीतरी जन्माचे नाही का जे काही कर्मभोग असतो तो नाहीसा होतो आणि आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते हा माझा अनुभव आहे बऱ्याच ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तसंच तुम्ही हा जो स्टोन आहे तो तुम्ही स्टोन सुद्धा घेऊ शकता तर ह्या स्टोनचा खूप मोठा रिझल्ट आहे बरं का हा स्टोन लक्ष्मी माताला आकर्षित करतो पैसा आपल्याकडे खेचायचं काम करतो त्यामुळे तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्ही अंगठीमध्ये किंवा गळ्यामध्ये पेंडेल म्हणून सुद्धा घालू शकता किंवा आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या कॅश बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही हा स्टोन ठेवू शकता तर हा असा आजचा व्हिडिओ होता तसंच बघा माता लक्ष्मीला किंवा भगवान बालाजींना गुळ फुटाणे तर आर्थिक प्रश्न आपल्याला असतातच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा अनाश अनावश्यक खर्च होतो पैसा टिकत नाही तर अशा वेळी बघा आपल्याला आपण कोणत्याही ब्राह्मणाकडे ज्योतिषीकडे गेलो की ते सांगतात की चांदीच्या वाटीमध्ये गुळ फुटाने मखाण्याचा नैवेद्य भगवान विष्णूंना भगवान व्यंकटेश्वरांना बालाजींना ठेवा त्यामुळे ह्या वाट्या बघा आम्ही याच्यावरती शुभचिन्ह अशी बनवून घेऊन ह्या वाट्या घेतलेल्या आहेत प्युअर चांदी आहे ज्या ताईंनी घेतलंय त्यांना माहिती आपल्याकडल्या सगळ्या वस्तू ह्या प्युअर चांदीच्या आहेत बरं का तर हे असं सगळ्या गोष्टी आपल्याकडं देवपूजेच्या मिळतात ज्या ताईंना ऑर्डर करायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण काय होतं बऱ्याचदा काही गोष्टी स्टॉक झाल्यावरती तुम्ही ऑर्डर करता आणि नंतर मग ह्या बनायला किंवा यायला वेळ लागतो कारण ह्या सगळ्या कस्टमाइज होतात ह्या कस्टमाइज करून आम्ही बनवून घेतलेल्या असतात त्यामुळे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ह्या सगळ्या देवपूजेच्या साहित्य किंवा पूजेच्या गोष्टी आहेत त्या ऑर्डर करा धनलक्ष्मी कुंचन बघा सकाळपासून सेवा चालू आहे सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत सेवा चालू आहे धनलक्ष्मी कुंचनची काही त्यांच्या चांदीचे होते काही त्यांची ब्राशचे होते म्हणजे ज्याला जसं बजेट आहे ज्याला जसं शक्य आहे तसं हे सगळे वस्तू घेत असतात तर स्वामींच्या कृपेने बघा खूप छान असा स्वामी मूर्ती आठ एका कंताटोपासून चालू झालं आणि आज चांदीपर्यंत पोहोचलं ही माझ्या माऊलींची कृपा आणि माऊलींची मी चार वर्ष निस्वार्थ सेवा केली काहीही कधीच मागितलं स्वामींना पण स्वामींनी आज एवढं दिलंय की आज वेळ भेटत नाही आज आमच्या हात कमी पडतात घेण्यासाठी एवढं सगळं म्हणजे कसं असतं कुणी काही करणं किंवा कुणी काही विकणं हे काही नवीन नाही पण जे गुरुच्या सेवेत न मिळताना ते आयुष्यभर टिकून राहतं त्यामुळं आमच्या स्वामींनी आम्हाला हे कार्य दिले आणि प्रत्येकाच्या वस्तूची आमच्या हातून पूजा होते हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो कारण बघा आयुष्यामध्ये खूप काही मिळण्यापेक्षा खूप काही कमवण्यापेक्षा गुरुची साथ लाभणं ही खूप मोठी गोष्ट असते बरं का आणि आम्हाला स्वामी समर्थ महाराजांची साथ लाभली आमच्यावरती माऊलींची कृपा झाली आणि माऊलींनी अगदी त्यांच्या मुलांसारखा आमचा सांभाळ केला आहे हे खूप मोठं आम्ही आमचं भाग्य आणि नशीब समजतो आणि त्यांच्या सेवेतनंच बघा तुमच्यासोबत ओळख झाली यूट्यूब चॅनेल आपलं काढलं यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यासोबत भेट झाली तुम्ही सुद्धा सेवेमध्ये आल्या तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी घेताय कारण कसं असतं वाईट संगतीला वाईट मार्गावरती नेणारे तुम्हाला असंख्य लोक भेटतील पण चांगला मार्ग दाखवणारे कमी लोक भेटतात बरेच लोक म्हणतात की चांदी देवपूजाला काही चांदी गरजेची आहे का भाव महत्त्वाचा आहे हे कशाला तसं नसतं कारण कसं असतं तुम्ही देवाने एवढं छान आयुष्य दिलं आहे तर तुम्ही देवासाठी काय करता देवासाठी काय करण्यासाठी आपण एवढे मोठे नाहीये पण आपला भाव महत्त्वाचा आता हॉटेलला गेलो तरी आपण पाच हजार रुपये बिल करतो वाईट गोष्टी म्हणजे धूम्रपान मद्यपान ड्रिंक या सगळ्या गोष्टी पाठीमाग माणूस वाया जातो ह्याच्या जा पाठीमाग पैसा खूप जातो मग त्या गोष्टीपेक्षा आपण आध्यात्मिक गोष्टी, गोष्टी खरेदी करून सेवा केली तर तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं तुमचा कर्मभोग प्रारब्ध कमी होण्यासाठी मदत होते आणि त्या सेवेची फलश्रुती होते ना फळ तर नक्की मिळतं आणि असं घेणाऱ्यांना कधी प्रॉब्लेम नसतो सेवा करणारा प्रॉब्लेम नसतो पण काही नास्तिक लोक असतात त्यांना देवपूजा नको म्हणजे देवासाठी मी वेळ देणार नाही देवासाठी मी काय करणार नाही फक्त देवानी मला भरभरून द्यावं खूप पैसा प्रॉपर्टी ऐश्वर वैभव द्यावं असं त्यांची इच्छा असते पण अशा लोकांना देव कधीच काही देत नाही हे पण तेवढंच खरं आहे त्यामुळे बघा अशी ही आजची छानशी पूजा झाली तर तुम्हाला आजचं मी हे कलेक्शन दाखवलेलं आहे कारण ह्या ह्याची पूजा मी केली होती सकाळी व्हिडिओ पण केला पण आवाज येत नाही थोडासा माईकचा प्रॉब्लेम झालाय नवीन माईक आहे त्याच्यामुळे ते ऑफ होता बहुतेक त्यामुळे त्याच्यामध्ये आवाजच आला नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ केलेला आहे हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला असे छान छान आध्यात्मिक पूजा साहित्य किंवा पूजा सेवा बघायची असेल तर तुम्हाला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ खाली नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कॉल कुणी करायचं नाही कारण ऑर्डरचं काम चालू असते कॉल कोणाचेही रिसीव केले जात नाहीत त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तुमची ऑर्डर घरपोच मिळेल पिनकोड मोबाईल नंबर तुमचं नाव अल्टरनेट अजून एखादा मोबाईल नंबर द्या कारण पोस्टरनी किंवा कुरिअरने जेव्हा कुरिअर मिळतो तेव्हा कधी कधी ॲड्रेस सापडत नसेल तर पोस्टमन किंवा कुरिअरवाले दादा तुम्हाला कॉल करत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा कॉल उचलणं खूप महत्त्वाचं आहे आणि हो अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे जेव्हा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमधून जेव्हा आमच्याकडून हे कुरिअर येतं जेव्हा तुम्ही हे कुरिअर रिसीव करता त्यावेळेस ओपनिंगचा पूर्ण व्हिडिओ असायलाच पाहिजे कारण काय होतं बऱ्याच ताई म्हणतात की ताई ही वस्तू राहिली ती वस्तू राहिली राहू शकते चुकून नाही असं नाही म्हणत आम्ही पण व्हिडिओ पाहिजे कारण असे सुद्धा अनुभव आले की काही काही लोकांना सामान भेटलं लो, त्यांनी सामान घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते कंप्लेंट केली की आमच्या साहित्यामध्ये एक वस्तू मिसिंग आहे पण लगेच तिसऱ्या दिवशी स्टेटसमध्ये मध्ये त्यांच्या देवपूजेच्या मला ती वस्तू दिसली मग हे असं आध्यात्मिक काम करतो मग तुम्ही खोटं नाही बोलायला पाहिजे कारण कसं असतं की सेवा ही कष्टाच्या पैशातून घेतलेल्या वस्तूंची सेवा ही लाभते आणि ती स्वतःच्या कुणी गिफ्ट दिलं तर ह्या वस्तू लाभत नाही जो गिफ्ट देतो त्याला ती सेवा लागू होते त्यामुळे बघा जे खरंच आध्यात्मिक आहेत खरंच सेवा करतात ते कधी खोटं नाही बोलत कारण आमचा एवढ्या दिवसाचा अनुभव आहे पण तुमची जर एखादी गोष्ट मिसिंग असेल तर तुमचा व्हिडिओ असल्याशिवाय तुम्हाला ती वस्तू मिळणार नाही पूर्ण ओपनिंगपासून सामान काढलेल्यापर्यंत प्रत्येक वस्तूवरती कॅमेरा धरून दाखवायचंय की आम्हाला एवढ्या एवढ्या वस्तू मिळाल्या तर सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने काळजी घ्यायची जेव्हा जेव्हा तुम्हाला कुरिअर मिळतं तेव्हा तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची व्हिडिओ पाहिजे व्हिडिओ असेल तरच तुमची गोष्ट एखादी आमच्याकडे राहिली असेल एखादी वस्तू तर ती तुम्हाला नेक्स्ट कुरिअरमध्ये नक्की मिळेल आणि प्रत्येक ताईंना माहिती आहे की आम्ही देतो की नाही आणि आपलं कलेक्शन कसं आहे ज्या ताईंनी घेतलंय त्या कमेंटच्या माध्यमात सांगतीलच की स्वामी मूर्ती आर्टमध्ये आमच्याकडे ज्या वस्तू आहेत ज्या आमच्याकडे मूर्त्यात ही बालाजींची मूर्ती कॉपरमध्ये तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही फक्त आमच्याकडेच मिळणार आणि क्वालिटी आहे कारण कसं असतं की आपण आध्यात्मिक चांगलं कार्य करतोय स्वतःला साडी घेताना कसं पैठणीच पाहिजे डिझायनर्स पाहिजे असं तसंच पाहिजे तसंच पाहिजे मग देवी देवतांच्या मूर्त्या किंवा आपण सेवेचं काही सामान घेते ते का हलक्या क्वालिटीचं घ्यायचं त्यामुळे आम्ही काही हलक्या क्वालिटीचं ठेवत नाही तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे ज्यांना परवडतं ते घेतात कारण कसं असतं शेवटी सेवा किंवा ह्या गोष्टी वर्षानुवर्ष राहिल्या पाहिजे कारण कसं असतं आपण सेवा करतो तेव्हा काय होतं ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतात ह्या गोष्टी अभिमंत्रित झालेल्या असतात आणि बघा आज हलकी गोष्ट घेतली उद्या नवीन घ्यायची मग ती पाण्यात विसर्जन करायची ह्याला काय अर्थ नसतो त्यामुळे एकदाच घ्या चांगली घ्या वस्तू आणि कायमस्वरूपी त्याची सेवा झाली पाहिजे कारण ती आपल्या सेवेने पवित्र होते सिद्ध होते आणि सिद्ध झालेल्या गोष्टी असतात त्या आपल्याला कितीतरी वर्षनुवर्ष फळं देतात आता बघा सगळ्या देवदेताच्या दे दे मूर्त्या सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा प्राण आलेले असतात आपल्या सेवेने कारण रोजचा अभिषेक त्यांना रोजचं अलंकारित करणं हळदी कुंकू लावणं अगरबत्ती लावणं नैवेद्य दाखवणं ह्यामुळे त्यांच्या सुद्धा स्वामींची मूर्ती मिळाली किती वर्षापासून आहे आपल्या स्वामींच्या एवढ्या मूर्ती आहेत आकारायच्या तुम्ही बघितल्या पण मूर्तीची प्राणप्रतिष्ठान सेवा केल्यावरती मूर्तीमध्ये सुद्धा प्राण यायला लागतात तर स्वामी बघा साक्षात बसलेत असं दिसतं का दिसतं कारण त्यांची तेवढी सेवा झालेली आहे त्यांच्यावरती तेवढा अभिषेक केलेला आहे त्यांच्याशी तेवढं एकरूप मन झालेलं आहे त्यामुळे ह्या अशा गोष्टी असतात त्यामुळे आध्यात्मिक कोणती गोष्टी घेताना कधीही बार्गनिंग करू न माझ्याकडेच नाही तुम्ही कुठल्याही देवस्थानाला जा कधी असं म्हणू नका ही वस्तू तीस रुपयाची दहा रुपयाला देता का कारण देवाच्या गोष्टीमध्ये कधी किंमत भाव करायचं नाही किंवा बार्गनिंग करायचं कारण कसं असतं ज्या देवाने आपल्याला एवढं छान आयुष्य दिले त्यांनी कधी आपल्या आयुष्याची किंमत नाही आपल्याला मागितली आपल्या प्रत्येक श्वासाच्या सांगा कधी काही झालं शरीरा तर ते पार्ट बसवायला किती खर्च येतो आणि ते ओरिजिनल कधीच मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की देवाचं कधी बार्गरिंग किंवा देवाच्या गोष्टीमध्ये कधी भेदभाव करू नका भाव करू नका माझ्याकडेच नाही तुम्ही कुठेही जा देव मंदिरात जा कुठल्या देवस्थानाला जा तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही घ्या तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला हा वाजणारा शंख हवा असेल मोठा तुमच्या देवघरमध्ये ठेवण्यासाठी तर तुम्ही तोसुद्धा तो ऑर्डर करू शकता कारण ओरिजिनल आहे बरं का तर आता ह्याचा आवाज तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये ऐकायला येईलच की ह्याच्या व्हायब्रेशन खूप चांगले असतं घरासाठी खूप चांगले असतं ह्याची व्हायब्रेशन कारण घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता नांदते आणि आपल्या घरामधले भरपूरसे दोष असतात ते दूर होतात घरामध्ये निगेटिव्हिटीला थारा मिळत नाही शंखनाथ सकाळ संध्याकाळ तीन तीन वेळा करायचा तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माऊली कशी दिसत कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप की माऊली आज खूप गोड आणि सुंदर दिसत आहेत कारण पाच दिवसांनी आज स्वामींनी अंघोळ केली छान अभिषेक झालेला आहे माऊलींचा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।